भोसरी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे बैलगाडा आणि दुसरीकडे कुस्ती आखाडा. महाराष्ट्राला दमदार कुस्तीपटू भोसरी गावाने दिले आहे. कुस्ती हा आपला ग्रामीण भागातला रांगडा खेळ आहे असं सांगत माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी उपस्थित कुस्ती शौकीनांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गव्हाणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विजू फुके, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, समन्वयक महायुक्ती भोसरी दत्तात्रय भालेराव, शिवसेना समन्वयक आबा लांडगे, मुंबई महापौर केसरी कोच अजय लांडगे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कुस्त्याचा सामना या ठिकाणी रंगलेला आहे, मोठा आखाडा या ठिकाणी भरलेला आहे. आपल्या भोसरी गावाचं वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला बैलगाडा शर्यत, दुसऱ्या बाजूला कुस्त्याचा आखाडा. अखंड महाराष्ट्राला अनेक नामवंत पैलवान या भोसरी गावानं, भोसरी भूमीनं दिलेला आहे. आजचे आपले या विभागाचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय महेशदादा लांडगे यांच्या पुढाकाराने आणि त्यांनी या कुस्ती क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली आणि चांगले मल्ल निर्माण करण्यासाठी मल्लांना ही चांगली भूमी, चांगली चालीम या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आज मी पाहतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी पहिला मंडळी उपस्थित आहे. कुस्ती हा खेळ आपला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातला रांगडा खेळ आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालात. मला आपल्या सगळ्यांचं भोसरी गावाच्या वतीनं आणि आदरणीय महेशदादा लांडगे यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि चालू असलेल्या या आखाड्याला आपल्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नंदू बोराडेसह सचिन वाया, स्टार महाराष्ट्र न्यूज, भोसरी, पुणे.